सो आमच्या मॅडमने इथे बनवलं आहे रगडा पॅटीस आणि हे सगळं आम्ही सध्या घरच्या घरीच मजा घेतो आहे. आणि आमचे काका आलेत. काय बरा मुंबई मुंबई बरी हा निवांत तेजो बरवा. ओके सो हा येऊ आता रगडा पॅटीस खाऊ. सो संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये रेडी आहे रगडा पॅटीस. गो बरा एकदम बरी काका छान आहे पास रे. चला खाऊ घ्यावा. काय एक काल खाऊन आलो आता काय करतो खरं आता दोन जा जा करता काम कर जा. तू काय जा तू काय जातो गावात गेली. नाश्ता केला चालेल भाकरी बांगडे वा बहीण बरी आहे तुझी गेली गेली दादी जाव. हा जा जा नमस्कार. मी अनिकेत राव सुन गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. आणि आता आपण चाललोय केस कापायला. कारण बरेच दिवस झाले जाईन आज जाईन उद्या जाईन कधी तो नसायचा कधी मी नसायचो वेळ नसायचा. सो आज फायनली वेळ भेटलाय तर आधी हे काम करूया. आजी काय बरा हा बाकी ओ भाई काका. सो आता आपण चाललोय पपी दादाकडे कारण हा अवतार बदलायलाच हवा यार खूपच काहीतरी विचित्र दिसायला लागलं. सर मी चांगलं दिसत नाही पण ठीक आहे त्यातल्या त्यात बरोबर हे मी पण फळीवर बसणार पपिता कन्फर्म. खायची वाडी तुमची ती हा काय हाय खाय पण तुम्ही आणि आजच मुंबई जाताला असणार उद्या जाताला हे कॉंग्रॅच्युलेशन. काय करताय तिकडे जाऊन मला पार्टी हवी तुला बोललेलो किती गो तू काय गो गो किती आणि काय करता अंगणवाडीत काय नाही करीत म्हणजे शिकवत नाही तुका कायच नाही शिकवत. मी सांगतो हा बाईंका हा बाईंका नाही घाबरत तू भात कापलं काय जातलं काय भात कापू आमचा वाईस कापूचा होता येशी काय जमात कोयती हा तुमच्याकडे हा कोयती हा काय तुझ्याकडे अमरदादा शेठ पाडावे यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळ सकाळ रेशनला आल्याबद्दल धन्यवाद. तांदूळ तेवढे माझ्या घराकडे नेऊन ठेव हा तू हसतो काय हल्ली दिसत नाही काय नाही एवढी सगळी लोक रेशनिंगला एकाच दिवशी हा आज आपलं भाग होतो ना खरा. बायो काय छोटू खया बायो सो दाडी बिडी चकाचक करून एकदम रेडी टू शो झालंय आणि होप सो चांगला दिसत असेल माहित नाही मला तरी मी बरोबर दिसतोय आता. आणि इथे वहिनी आणि बारकादीर शॉपिंग करतायत. शॉपिंगमध्ये काय असंच काय नू मायनू मिठाई फिठाई खायला इकडे तिकडे कोणाकडे गेलो होतं आणि लेस काय काय घेतलं नाही. सो आता थेट जाऊया आपण भोगवे ला सामंत बीच रिसॉर्टवर. झाली का ती शॉपिंग लहान बाळ कोणचा रे घेऊन जावा.
मित्रांनो, आता आपण पोहोचलोय कुडाळमध्ये आणि इथून आपल्याला राईट मारायचं आहे. आणि फोंड्या ते कुडाळ 50 किलोमीटरचं अंतर आहे. परफेक्ट मध्ये मला ओरोसला सीएनजी मिळाला, त्यामुळे खटखट नाही. ते जे 40 किलोमीटर होते ते रिफिल करून घेतलं, कारण या साईडला आता पुढे कुठे सीएनजी नाही मिळणार आहे. जर झारपिरा पर्यंत असतो तर सीएनजी होतं, गोव्यात पण सीएनजी आहे, पण बाकी अजून कुठे सीएनजी आहे मला माहित नाही. जर तुमच्या माहितीत कुठला असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. म्हणजे पुढच्या वेळी जर कुठे निघत असेल तर लिहून ठेवेन की अशा अशा ठिकाणी पण सीएनजी आहे. आता हा जो रस्ता आहे इथून आपल्याला फाटे फुटतात, एक वेंगुर्ल्यासाठी आणि एक मालवणसाठी. सो आपला फाटा कुठला आहे? वेंगुर्ला ना. वेंगुर्ला मार्गे भोगवेला जायचं आपल्याला. गरम खूप होत आहे, मध्ये जरासा पाऊस लागला, पण पाऊस नाही लागला पाहिजे, शेतकऱ्यांचे नाही तर खूप हाल होतील पावसामुळे. सो मित्रांनो, सरळ रस्ता गेलाय तो बहुतेक वेंगुर्ला ना. सागरेश्वर, हा सरळ जो रोड गेलाय तो सागरेश्वर बीचला गेलाय. आणि आपल्याला जायचं राईटला जिथे चिप्पी विमानतळाला रस्ता गेलाय 21 किलोमीटरवर. आणि निवती चौपाटी, खवणे चौपाटी, त्यानंतर मोचेमाड बीच, हे सगळं राईटलाच आहे. आणि हे समोर हा बोर्ड दिसेल तुम्हाला, सामंत बीच रिसॉर्टचा. पाऊण तास इकडला लागेल. कुठला महामार्ग म्हणाले ते? सागरी. सो मित्रांनो, तिकडनं राईट मारल्यानंतर आपल्याला इथे सागरी महामार्गाच्या इथे राईट मारायचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर काकींनी बाबूला चुकून 30 रुपये एक्स्ट्रा दिले, तर बाबू ते त्यांना परत द्यायला गेला. पोहोचल्यानंतर हा एक राईट येतो जो सिंधुदुर्ग विमानतळ म्हणजे चिपी विमानतळाकडे जातो. आणि इकडनं 9 किलोमीटर आहे. लेफ्ट साईडला इथे एक छान देऊळ पण आहे, आय गेस हो आहे. आणि मी आणि शशांक ठाकूर जेव्हा इथे आलेलो तेव्हा आम्ही ह्या देवळाचं पण शूट केलं होतं. हा आम्ही ह्या देवळाचं शूट करायसाठी इथे आलेलो एकदा. हा हा हा, इकडे लेफ्टला देऊळ आहे. हा लेफ्ट मारायचा ना आता. आणि भोगवेसाठी आपल्याला हा लेफ्ट मारायचा आहे. कॅलिबर पिंच खूपच आवाज येते गाडीच्या. होय होय, ताई मारतय. भोगवे बीच कडे जाताना एक 2 मिनिटं अगोदर ना तुम्हाला सामंत बीच रिसॉर्ट म्हणून असं बोर्ड लागेल. आणि ग्रामपंचायत कार्यालय पण लेफ्टलाच आहे. सो आपल्याला आता लेफ्ट मारायचं आहे. हो फायनली आपण पोहोचलोय सामंत रिसॉर्टला. आणि हा एंट्रन्स रस्ता खूप छान आहे.
सो मित्रांनो, बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता आपण पोहोचले सामन बीच रिसॉर्टला आणि आता सगळ्यात आधी सामान वगैरे रूम वगैरे व्यवस्थित सेट करून घेऊ आणि मग आपण रिसॉर्ट म्हणजे मी तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो की नक्की कसं रिसॉर्ट आणि आजचा आणि उद्याचा दिवस आपण इथेच आहोत. सो मग काय काय बघूचा, खूप मजा करायची आहे पण तेवढंच आराम पण करायला गरजेचं आहे कारण मी विचारा आपल्या एकटा गाडी चालवतो आणि काही लोक मस्त मजा घेत असतात. सो हाय एंट्रन्स रिसॉर्टचा आणि आत्ता आपण आधी चेक इन करणार आहोत. जेवणाचा टाईम तसा निघून गेला पण मी सांगितलेलं त्यांना मी जेवायला येणार आहे. बघूया आता एंट्री तर केलं. आताच आम्ही फ्रेश झालो आणि जेवायला चाललो आहे आणि जेवणाचा पॉईंट इथे इथे आपण बसून जेवायचं आहे. बाकी बीच तिकडे समोर आहे, अजून फिरायसारखं बरंच आहे पण आधी पोटोबा झोपाळे पण आहेत. सो मित्रांनो, बाबूचं आणि माझं सुरमय थाळीचं जेवण आलं आहे आणि इथे श्वेताचं हे व्हेजिटेरियन गुलाबजाम, वाटाणा बटाट्याची भाजी हे कसली तरी आणि भाजी दोडक्याची वाटतं, डाळ, चटणी, सोलकढी. येस येस बाबू, आता जेवण सांगेल तुम्हाला कसं आहे. चल कम ऑन, खाऊ दे. काय खाऊ आधी सांग, तुला जे आवडेल ते खा. अरे खेकडा पण आहे. हो आणि हे काय हे तिखलं सुरमईचं. हा सुरमईची चटणी टकली बिकली घालतात बुतू. हे खेकड्याचा खेकडा मसाला, ही भातावर घ्यायला आमटी आणि कधी ट्राय करणार सुरमई बनवायला. अरे खायला एवढ्यात नाही. ओके खाऊन सांग बरं कसं आहे. आणि कसं वाटतं इथे येऊन? छान वाटतं, जरा कामापासून वेगळं आल्या ना जरा बरं वाटतं मला, है ना. चला आता मी पण जेवतो, जेवायला या. मका आधी वाटलं या खराब लागाय, नंतर समोरला सावली पडली. सो छान पोटभर जेवण झालं आणि जेवण खरंच खूप अप्रतिम होतं. एवढी सुरमईची तुकडा होती, हा कसली खाल्ले दणकावून. 4:30 संध्याकाळचं जेवणारे बहुतेक आम्हीच आहोत. आणि जेवताना पण आम्हाला रात्रीच्या जेवणाचं टेन्शन की एवढं लेट जेवते रात्रीचा परंपरा जेवायचं आहे, वेगळं काहीतरी मेन्यू असेल तर. पण तुमच्या नॉनव्हेज लोकांचं बरं असतं, स्वतःचं नॉनव्हेज खाता खाता व्हेज मध्ये पण परत इंटरफेअर करता, गुलाबजाम मागून मागून खाता. ते की आपण जरा समुद्रावर जाऊयाच, पाऊस आला तर धावत येऊ. पोचलो समुद्रावर, जरा एवढाच अंतर होत. कसा राहतो स्टडी, मजबूत आहे ना. आणि हा समोर आहे समुद्र आणि पावसाने शाप काळोख केला ना, त्यामुळे जरा भीती. वाव, दोन दोन दिवस बीच वर किती मज्जा. सो हे खाडीचं पाणी येत आलेलं दिसतंय इथे ह्या साईडला. खाडीचं का कसलं तरी पाणी आहे नदी भीतीचं असणं, जे पुढे जाऊन समुद्राला मिळत आहे. आणि हा समुद्र आहे, सनसेट आज नाही बघता येणार कारण पावसाचं वातावरण आहे, बारीक बारीक शिवरा गळतात आणि वाजलेत फक्त 4:30-5:30. सो काय सांगशील कोकणाबद्दल, कसं आहे नक्की, कसं आहे कोकण एक्झॅक्टली? स्वच्छ आहे, प्रदूषण विरहित आहे, खूप सुंदर आहे. ओके आणि खूप आपलंसं करणार. म्हणजे तू आता पक्की कोकणकर झालीस. ते तुम्ही सांगा, मी कसे सांगा. मालवणीत बोल, मालवणीत जे काय बोललीस ते आता हे तुम्ही सांगा. ते तुमकाच सांगू कोया आता. ता तुमकाच सांगा कोया. ता तुमकाच सांगा कोया. मग तू आता काय करणार आहे, आता आराम करणार आहेस की
कुठे फिरायला जाणार आहेस? म्हणजे पावसात तर कुठे फिरू नाही शकत, आरामच करावा लागेल. विजा चमकल्या आम्हाला भीती वाटते. त्यांना काय सांगशील, बोगवे बीच कसं आहे मालवणीत सांग. गडगडता चला लवकर विजा चमकतील आपण जाऊया. भारी वाटत ना इथे. सो मावळ दिला आणि बारीक बारीक पाऊस आहे आणि ते आता मगाशी जिथे जेवायला बसलेलं तिथे समोर वाटप आहे. सो सासूबाईंनी फोन केलाय, सासू सासरे फोनवर आहेत. आणि आमच्या आईचं ट्रीटमेंट चालू आहे पायाची. सो डॉक्टरांनी तिला सांगितलंय की पाय फोल्ड करून बसायचं नाही. सो आता श्वेता म्हणते की भात कापली ना तुम्ही आता कटअप, तुम्ही आता भात कापायला यायचं नाही, मी जाईन म्हणते. आणि इथे अशी रूम्स नावं आहेत मालवणी भाषेतली, मानकर, मानकूर, आमच्याकडे मानकर म्हणतात. इथे काय नाव आहे, पायरी, वरती कोंबो, कवडो, त्यानंतर अजून बऱ्याच पक्ष्यांची नावं आहेत. आम्ही जिथे राहतो ती कैरी, किरी लिहिले. आता ते किरी म्हणजे काय, नक्की कैरी आहे काय आय डोंट नो, पण झोपाळे वगैरे आहेत. आणि इथे पाण्याचं असं काहीतरी हे पण आहे. ते आता सगळं सविस्तर मी तुम्हाला उद्याच दाखवेन छानपैकी. आता संध्याकाळी 7:30-8 इथे कसं माहोल असतो तेवढं दाखवतो. देन मग डायरेक्ट उद्या मॉर्निंगला या समुद्रासोबत आपण. सो पाऊस येतोय 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 करून अजून आलाच नाही. तिथे कुठे आला, तिथे बसून बसून कंटाळा आला. तो बारीक आहे, एकदमच बारीक आहे. काय भारी वाटतंय ना. पण हा, पण आज नाही दिसणार. आज पावसाने सूर्यदेवाक सुट्टी दिल्या ना चांगल्या. आज मीच कायता बघते, तुम्ही जावाल पुढे. भारीच वाटतंय पण यार, निवांत. सो फायनली मित्रांनो, पाऊस तर काही जायत नाही आणि एक जाम जोरात वीज पडली आणि ती वीज मी बघितली. आता बघितल्यानंतर वीज बघितल्यावर काही होतं का तुम्ही कमेंट करून सांगा, मला थोडीशी भीती वाटते. नाही ना, असं काही नाही होणार. ओके, पण खूप बेकार वीज पडली आणि खूप घाबरून जोरात पळाल. अक्षरशः हिने चप्पल पण एक तिथेच ठेवली आणि पहिली वीज पडली आणि त्यानंतर एक 10 सेकंद आणि जो मोठा आवाज झाला त्या आवाजाने तर असे घाबरलो की बाबा बाबा बाबा, सुसाटच थेटच पळालो. आणि तुम्ही पण असे कुठे म्हणजे एखाद दुसऱ्या वेळा असं तुम्हाला वाटते की गाजते, सो प्लीज बाहेर जाऊ नका. आणि मोबाईल वगैरे तर बिलकुल ऑन, आणि फ्लॅश पण ऑफ ठेवा. असं काही म्हणतात की फ्लॅश ऑन असल्याने वीज आपल्याकडे खेचली जाते. मे बी तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता. होप सो, मला काही नाही होणार. काही वीज बघून काही नाही होत, असं डोळे दुखायला लागले. हा, ते तेवढं लाईट बघितला ना आपण. तू कमी बघितलीस म्हणजे. मी तुमच्या मागून येणारी बघितली, जिथून सुरुवात झाली ना तिथे ते तिथून खालून नाही सुरुवात होत, वरून सुरू होते. नाही, तिथून आली आणि ती तशी गेली तिकडे. अरे खालून कशी वीज वर जाईल मला कळत नाही. ते काय खाली होत, वीज वरून खाली येते. तू माझ्या पाठीमागे बघितलीस, आपण एकमेकांच्या अशी समोर होतो ना शूट करत. माझ्या माझ्या समोरून जी आली ना ती माझ्या पाठी आली आणि तेव्हा तू बघितली. तसं तर तसं, पण मला पण दिसली ना. नको, तुला काय नको होऊ दे. तुम्हाला पण काही नाही होणार. ओके, सो आता मी हॉटेलचे जे मालक आहेत सामंत त्यांना भेटलो आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी गप्पा मारून. खूप म्हणजे बोलके आहेत, म्हणजे थांबतच नाहीत. आता त्यांच्याशी आपण उद्या गप्पा मारू. आजचा ब्लॉग ना मी आता इथेच थांबवतो. अभी मी थोडासा घाबरे आहे. मेरे को अभी थोडा वेळ लागेगा, सावरने को. होप सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. बायकोचा वीकेंड खूप छान साजरा होतोय आणि खूप बरं वाटतंय मला की
ती सगळं सॅक्रिफाईस करून आली आहे. सो तिच्यासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न असतो. आता आजी दिवाळीत येईल, तिच्या हाताचं ऑपरेशन झालं आहे आणि आता ती बरी आहे, पण हात काय तेवढा बरा नाही आहे. आणि सोबतच आई पप्पा पण दिवाळीत येतील. पत्या त्याचा भात झोडतोय. साहिल मुंबईला गेलाय, विवेक मुंबईला आहे, नाग्या मुंबईला आहे, बाबू आमच्या सोबत आहे पाठच्या रूम मध्ये. तुम्हाला जर सामंत रिसॉर्टला व्हिजिट करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा व्हॉट्सअप नंबर दिलाय, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमची बुकिंग करू शकता. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवे असेल तर लाल कलरचं बटन सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्या.